नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांचं आपल्या शेती चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो दिनांक नऊ डिसेंबर म्हणजे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेअंतर्गत गाय व म्हैस यासाठी गोटा बांधणे शेळीपालन शेड बांधणे आणि कुक्कुटपालन पालन शेड बांधण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे तर याबाबतचा मंत्रिमंडळ निर्णय काय आहे हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर अजून आपल्या शेतीवाडी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील मित्रांनो तुम्ही पाहू शकता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते कामातून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून सन दोन हजार वीस पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून योजना राबवण्यात आली आहे या योजनेअंतर्गत खालील बाबींसाठी अनुदान आहे त्यामधील पहिली बाब आहे गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे जनावरांसाठी गोठ्यांची जागा ही ओबडधोबड आणि खळग्याने भरलेली असते तसेच ती अस्वच्छ असल्याने जनावरांना विविध आजार होतात गाय आणि म्हशींची काच निकामी होऊन शरीरावर खालच्या बाजू जखमा होतात या ठिकाणी मौल्य मूत्र व शेण साठवता न आल्याने वाया जाते यासाठी या ठिकाणी या चारा आणि खाद्यासाठी चांगली गव्हाणे बांधणे तसेच मूत्र बांधण्यात येतील स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील एका गोट्यासाठी सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये खर्च होईल यासाठी सहा गुरांची पूर्वीची तरतूद रद्द करून दोन गुरे ते सहा गुरे याकरिता एक गोटा व त्यानंतर अधिक गुरांसाठी च्या पटीत म्हणजे बारा गुरांसाठी दुप्पट आणि अठरा गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी तीन पट अनुदान देणार राहील दोन नंबरची बाब आहे शेळी पालन शेड बांधणे शेळ्या मेंढ्यांकरिता चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य देखील चांगले चांगले राहणार असून वाया जाणारे मलमूत्र शेतीमध्ये से उत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणून वापरले जाऊ शकेल शेळी ही गरिबांची गाय समजली जाते शासनाचे अनुदान न मिळाल्यास एका भूमिहीन शेतकऱ्याला स्वतःच्या पैशातून दहा शेळ्या विकत घेणे शक्य होत नाही दहा शेळ्यांचा गट हा शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ग्राह्य धरला जातो पण कमी शेळ्या असतील तर शेतमजुराला त्याचा फायदा होत नाही ही, ही बाब लक्षात घेता किमान दोन शेळ्या असलेल्या भूमिहीन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेला लाभ देता येऊ शकेल एका शेडसाठी एकोणपन्नास हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये खर्च येतो हे शेड सिमेंट व विटा व लोखंडी तुळ्यांच्या आधाराने बांधण्यात येतील एका कुटुंबास जास्तीत जास्त तीस शेळ्यांकरिता तीन पट अनुदान मंजूर करण्यात येईल तीन नंबरची बाब आहे कुक्कुट पालन शेड बांधणे कुक्कुटपालनामुळे ग्रामीण भागात कुटुंबांना पूरक निवारा चांगला नसल्याने कुक्कुट पक्ष्यांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते चांगल्या निवाऱ्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांचे पिलांचे आणि अंड्यांचे प्राण्यांपासून संरक्षण होते प्रत्येक शेडला एकोणपन्नास हजार सातशे साठ रुपये खर्च अपेक्षित आहे हो शंभर पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थींनी पक्ष्यांची संख्या एकशे पन्नास वर नेल्यास मोठ्या शिरसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशा प्रकारे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ती या तीन बाबींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे